चला आपण चित्रकलेचा नवीन प्रकार पानांचे प्राणी हा प्रकार करून बघणार आहोत। तर मी त्याच्यासाठी काही पानं गोळा करून आणलेत। मनात विचार करायचे, मुलांना पण सांगायचं, बाहेर फिरा, मनात आयडिया आणा की आपण याच्यासन काय काय करू शकू, तशी त्यांना पानं तोडणार सांगायची। आणि जास्त पानं तोडायची नाहीत, हे सगळं पर्यावरणाविषयी आपण मुलांशी हे नक्कीच बोलायचं। आता मी पानं गोळा केली, माझ्या मनात फुलपाखरू आहे, मी फुलपाखरासाठी काय काय लागेल तशी पानं गोळा करून आणलेत आणि मी तेवढी चिकटवली फेविकॉल। आता हे आपण चिकटवतोय, पण त्याचा तुम्हाला दुसरा प्रकार सुरू करता येईल की ह्या रेषा आहेत, या रेषांच्या साईडला जर तुम्ही रंग दिलात आणि त्याचा जरी ठसा दिलात तरी ते रेषांचं छान टेक्स्चरचं आपलं तयार होतं चित्र। आता मी हे फुलपाखरू करते, शक्य झालं तर अशा काड्या तुम्ही चिकटवल्यात त्याच्या अँटेना म्हणून तरी चालतं। असं आता बघा हे फुलपाखरू कसं आपलं छान तयार झालं। तर असेच आपण पानांचे प्राणी बालभवनचं गजा गजा मोरू प्रकाशन आहे, तर त्या प्रकाशनात खूप पुस्तकं आपण काढलेली आहेत। आता हे पानांपासून किती प्राणी झाले तयार केलेत बघा बरं, तर हे तुम्हाला नक्की पुस्तक बालभवनमध्ये मिळू शकेल, हे पुस्तक बाहेर कुठेही तुम्हाला मिळणार नाही। जसं फुलपाखरू केलं आहे तसेच आणखीन एक दोन नमुने पण आपण केलेले आहेत, ते बघूया।